बातमी आहे विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात। विजय वडेट्टीवार यांनी पीक विमा कंपनीला इशारा दिलेला आहे, शेतकऱ्यांना मदत केली नाही तर दगड हातात घेऊ असा इशारा विजय वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आलाय। पीक विमा कंपन्यांनी अजूनही गेल्या वर्षीची भरपाई शेतकऱ्यांना दिलेली नाही, जर पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही तर दगड हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी पीक विमा कंपन्यांना दिलाय। जालन्यातील धार कल्याण येथे वडेट्टीवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या कपाशी पिकाची पाहणी केली, त्यानंतर त्यांनी हा इशारा दिलाय। तर याच संदर्भात विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी, पाहूया। वडेट्टीवार जे आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले आहेत, शेतकऱ्यांचे डोळ्यातले आश्रू पुसण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मला सांगा तुम्ही आता अतिवृष्टी भागाची पाहणी केली, काय सांगा? हे फार विदारक चित्र आहे, शेतकऱ्यांचं शेतकरी रडकून नेलं आहे, त्याच्या डोळ्यात आता अश्रू। एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला एकराच्या मागे 2 ते 2.5 लाख रुपये खर्च करत होते। आज जर एकदा हे द्राक्ष पिकाचं नुकसान झालं की 3 वर्ष त्या शेतकऱ्याला उभवण्यासाठी वाट बघावी लागते, त्यामध्ये तो हरकडून निघतो, त्यात पूर्ण कमरड मोडतो, आर्थिकदृष्ट्या पूर्ण खचून जातो, उद्ध्वस्त होतो। अशा स्थितीमध्ये सरसकट पंचनामे करा, सरसकट मदत घोषित करा, किमान द्राक्ष तरी उत्पादकांना एकरी 1 लाख रुपये तरी मदत केली पाहिजे। निकष विकष काही लावण्याची गरज नाही, बाकीच्या पिकांना ठीक आहे, किरकोळ पिकांना तुम्ही काही निकषाच्या आधारे देत असाल। आणि राज्य आता 3-4 वर्षापासून शेतकरी सातत्यानं कसला ना कसला तरी अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, कुठल्या ना कुठल्या तरी परिस्थितीमधला झुंजतो आहे आणि त्याच्यावर हे संकट कोसळत चाललेलं आहे। आणि अशा स्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं हा त्यातला एक उत्तम पर्याय आहे। एकदा त्याला कर्जातून मुक्त करून या ठिकाणी भरपूर अशी मदत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। पीक विम्यासंदर्भात शेतकरी प्रश्न केले तर काय म्हणाला आपण, काय इशारा दिले? सगळं ऐकलं ना, बघितलं तुम्ही, नाही मिळालं तर आता दगड फेकच करू, सोडूच नाही, काय होईल ते होईल, आम्ही राहू पुढं, जा कायदा बिदा गेला खड्ड्यात, शेतकरी जगवायचा आहे, या शेतकऱ्याच्या पलीकडे काही मोठं काम नाही आहे। हा ते खूप झाली मस्ती, म्हणजे लोकांच्या तोंडाला पानं पुसून यांचे घर भरत असाल तर काय आता का आम्ही बघत बसायचं काय, डोळे उघडे बघून। पीक विमा कंपनीला जे आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दगडफेकीचा इशारा दिला। जालन्याहून गणेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज।